लास्ट टाइम समन्स काढिले त्यांना आम्ही एक क्लिअर गोष्ट सांगितली की दिस इज नथिंग बट एन हॅक टू अरेस्ट देम इलिगली. आणि ते करच्या पहिले आम्ही त्यांना पहिले एक लेटर दिले. फर्स्ट समन्स जेव्हा डिसेंबरात आयले त्यांना एक पार्टीतर्फे लेटर गेल्ले. ताजे मागीरही त्यांना एक लेटर गेल्ले आणि त्यांना आम्ही विचारिले की व्हॉट आर यू कॉलिंग हिम फॉर, व्हॉट आर यू कॉलिंग हिम फॉर, वेदर आर यू कॉलिंग हिम एज अ विटनेस, वेदर आर यू कॉलिंग हिम एज अन अक्यूज, वेदर यू आर कॉलिंग हिम एज अ पार्टी प्रेसिडेंट और वेदर यू आर कॉलिंग हिम एज अ चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली. ताजेर कांयच उत्तर दिनासतना ईडी समन्स आफ्टर समन्स काढटा. सो बेसिकली द होल आयडिया इज टू इशू समन्स, रेड इज हाउस, क्रिएट समथींग, अटॅच समथींग आणि मागीर सांगप की आमकां आतां एविडन्स काय तरी मेळ्ळा आणि तो एविडन्स मेळ्ळा म्हणून आमी तुमकां आतां अरेस्ट करतात. सो दीज आर दिस इज नथींग बट अ ग्राउंड वर्क टू इलिगली अरेस्ट हिम. बिकॉज आज आमचे जे नॅशनल कन्व्हेनर चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली बाब अरविंद केजरीवाल आसा, तांचो फक्त तांचो भंय दिसपाक लागला भारतीय जनता पार्टी. आज भारतांत म्हाका दिसता बीजेपी कोणाकच भिना जितली आम आदमी पार्टीक भिता आनी जितली तांकां भिता. सो ताका लागून एक इलिगल हातूंत भितर जशें तांणी आमच्या पयलींच्या लिडर्सांक व्हडल्या लिडर्सांक अरेस्ट केला तशेंच ते आमकां अरेस्ट करपाक सोदता. आनी द होल आयडिया इज टू क्रिएट ग्रावंड वर्क फॉर अरेस्टींग हिम एन्ड दॅट इज हाव द समन्स आर बीन इशूड. सो इट इज समथींग दॅट हॅज बीन आन्सर्ड बाय हिम. ही हॅज सेड आय वील नॉट अपियर अनलेस यू क्लॅरिफाय वॉट इज द थिंग. इफ दे वॉन्ट टू टेक ॲक्शन एज पर दे वील टेक ॲक्शन. असतं म्हापसा कोर्ट मध्ये आजचा जो विषय आहे तो आज सकाळी मॅटर होता त्यामुळे ते अपियर नाही झाले. कारण आज त्यांना दिल्लीमध्ये काम आहे. दिल्ली राज्यसभा इलेक्शनचा प्रोसेस पण सुरू आहे. दिल्ली 26 जानेवारीची परेड असल्यामुळे त्यांना एज चीफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल. त्यामुळे ते आज आम्ही एक्झॅम्पशन फाईल केलं होतं. पुढची तारीख फेब्रुवारी महिन्यामध्ये दिली आहे. पेपर्स आपण काढतात. पेपर आल्यानंतर समजेल की पुढं काय करायचं आहे, की आता पुढे अपियर व्हायचं आहे, मॅटर कुठे करायचं आहे, की पुढच्या कोर्टात जायचं, की काय करायचं आहे. एक गोष्ट सांगू इच्छितो की 2017 ज्या प्रकारच्या मॅटरमध्ये त्यांना ते गोवण्यात आलं आणि ते मॅटर फायल करण्यात आलं आहे, त्याचा फरक एवढा आहे की त्याच्यापेक्षा मोठं जे काम म्हणजे क्लाउटिंग ऑफ इलिगॅलिटीज ते बाकीच्या पार्टीने केलं आहे. पण त्यांच्या विरुद्ध आम्ही अशा प्रकारचं ऑफेन्स रजिस्टर केलेला कधी बघितलेलं नाही. त्यामुळे जे चाललं आहे ते फक्त एकाच गोष्टीसाठी चाललं आहे की एक न्यूसन्स तयार करायचं, पार्टीला त्रास करायचा आणि त्यांना फालतू मॅटरमध्ये बिझी ठेवायचं. हा विषय असल्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल योग्य रीतीने डील करणार ज्या वेळेला वेळेला.